पुण्यात होणाऱ्या एल्गार परिषदेला अखेर पुणे पोलिसांनी परवानगी दिली आहे. 30 जानेवारीला गणेश क्रीडा मंच येथे होणार एल्गार परिषद. सरकारने एल्गार परिषदेला अचानक परवानगी का दिली? एका महिन्यात कोणती परिस्थिती बदलली? ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी हे सवाल विचारले. येत्या 30 जानेवारीला गणेश क्रीडा मंच येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. एल्गार परिषदेला परवानगी दिलेली आहे. निवृत्त न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांनी गेल्या वर्षी 21 डिसेंबरला एल्गार परिषदेचं आयोजन करण्याची घोषणा केली होती. मात्र परिषदेला परवानगी नाकारण्यात आली होती. एल्गार परिषदेला परवानगी मिळावी यासाठी कोळसे पाटील यांनी स्वारगेट पोलिसांकडे अर्ज केला होता. मागच्या 25 दिवसांमध्ये असं काय घडलं की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही हे पोलिसांना जास्त चांगल्या रीत्या सांगता येईल. आमचं एकच आव्हान आहे की पोलिसांनी या परिषदेला येणारे वक्ते, त्यांचा आधीचा स्वभाव, आधीची वक्तव्य आणि त्याचा झालेला इम्पॅक्ट हा नक्कीच विचारात घ्यावा, त्यानंतरच परवानगी देण्यात यावी. संपूर्ण परिषद झाल्यानंतर भाषणांचा अभ्यास करून त्याच्यावर कारवाई करण्यापेक्षा अशी भाषणं होऊच नये, लोकांच्या मध्ये विष पसरवलं जाऊ नये याची जर काळजी पोलिसांनी घेतली तर निश्चितच आम्हाला सुद्धा आनंद होईल.